नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र पप्पू देगे आणि तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल पप्पू देगे। तर आपण आज शिलो तर टोपलेपाडा ह्या गावामध्ये पोहोचलेले आहोत आणि खूप अशी मेहनत करावी लागली। काही मेहनतीनंतर आपल्याला तो साप दिसलेला आहे आणि बघू शकता हा साप इथे आहे। तर त्याला थोडे उशिरामध्ये आपण रेस्क्यू करू। तर मित्रांनो, हा नागसाप आहे आणि हा खूप हुशारी मानला जातो। मित्रांनो, ज्या पद्धतीने मी नागसाप पकडतो त्या पद्धतीने कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका। आणि तुम्हालाही कुठे सर्प आढळल्यास जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा, ते येऊन सुखरूप पकडतील। मित्रांनो, ह्या सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा बोलतात आणि आपल्या मराठी भाषेत याला नाग बोलतात। हा साप कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा आहे आणि ह्या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतो। चला तर मित्रांनो, नागसापाला आपण जास्त टाईम न करता बर्नीमध्ये पॅक करून फॉरेस्ट एरियामध्ये सोडणार आहेत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा। आणि मित्रांनो, ज्यांनी आम्हाला बोलवले, सतीश पवार, त्यांचे मनापासून आभार, कारण त्यांनी त्या सापाला मारलं नाही आणि वाचवलं। मिला तो अच्छा, तेजी जंगलात एकदम कोंडे नाही होत का? नाही ना, ते हो नाही।